शेगावचे सुपुत्र दीपक साहेबराव पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने जावळी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. जावळी तालुक्यातील दरे या गावचे सुपुत्र दीपक साहेबराव पवार यांची महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने जावळी सातारा विधानसभा मतदारसंघात एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपक पवार यांना हे राज्यमंत्रीपद 3 वर्षासाठी असणार असल्याची माहितीही पवार यांनी सांगितली आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर सातारा जिल्ह्याचा कायापालट होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. विशेषतः जावळी तालुक्याचे सुपुत्र म्हणून दीपक पवार यांना मिळालेले हे राज्यमंत्रीपद आमदार शशिकांत शिंदे यांच्यानंतर मिळाल्याने जावळी तालुका दुसरी मंत्रीपदाची धुरा जावळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे अशी चर्चा जावळीतील जनतेमधून उमटू लागलेली आहे. या राज्यमंत्रीपदाचे जोरदार स्वागत जावळी तालुक्यात केले गेले आहे. कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आपल्या स्वतःच्या मतदारसंघात देतील अशी आशा सातारा जावळीच्या मतदारसंघातील बांधवांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता हक्काचा मतदारसंघ असणारा सातारा जावळीमध्ये दीपक पवार यांच्या माध्यमातून विकासाची गंगा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपक पवार यांना 3 वर्षासाठी असणाऱ्या राज्यमंत्रीपदाचा दर्जा सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार. त्यामुळे आता पवार यांच्या सातारा जिल्ह्याच्या मतदारसंघातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. दरम्यान दीपक पवार यांच्या राजकीय पार्श्वभूमी जावळी तालुक्याचे माजी सभापती ज्येष्ठ नेते साहेबराव पवार यांचे ते सुपुत्र असल्याने सामाजिक कार्यात साहेबराव पवार यांचा वारसा जपण्यात दीपक पवार यांना यश आले आहे. त्यामुळे आता दीपक पवार यांच्या राज्यमंत्रीपदाचा दर्जा हा नक्कीच जावळी तालुक्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.